असे एक मासा पुऱ्या तलावाला घाण करून टाकते. छोटीशी चिंगारी पूर्ण जंगलाला जाळून टाकते. तसच एक आदमखोर दानव पूर्ण गावाला खाऊन टाकतो. असंच एक गाव आहे भिंडौर. एका वेळेस इथे भिंड्यांचा कसबा होता. पूर्ण गाव त्यांच्या जादूच्या समोर डोकं खाली घालायचं. पण त्यांनी कधीही कुणाबरोबर चुकीचं नाही केलं होतं. पण होण्याला कोण टाळू शकलं असतं. आणि तसंच झालं. 7-7 फुटाचे दैत्यासारखे दिसणारे 3 पहिलवान भिंडौरमध्ये कदम ठेवतात, ज्यांचं नाव होतं आसा पासा. आणि सगळ्यात अशुभ निर्दयी शेवटी पहलवान दंभ होता. अरे बघ जरा, हे गावामध्ये कोण येत आहात? दिसण्यामध्ये तर माणसासारखे आहेत, पण काया जंगली मानवांसारखी आहे. कोण आहेत हे? कुठून आले असतील? हे ढिंडोर गाव इथूनच चालू होत. हो, तुम्ही कोण? कुणाचे पाहुणे आहात? नाही, राहायला आलोय. ह्या जागेवरच्या सरदारच्या सगळ्यात जवळच्या आणि चांगल्या मित्राच्या 3 मुलं आहोत आम्ही. वडिलांचा स्वर्गवास झाला तर आम्ही इथं आलो आहोत. त्यांनी ह्या गावात काही वर्षापूर्वी आमच्यासाठी जमीन घेतली होती. बस आता तिथंच राहणारा. तुम्ही फक्त सुमीरजींचा पत्ता सांगा. ते समोर जिथे जिथे एक झाड आहे ना, तेच घर आहे त्यांचं. चला असा पिसा. कण आवाजाने आणि चालने तर ह्यांची हैवाणीयत दिसत आहे. माझं मन म्हणत आहे काहीतरी चुकीचं व्हायचं आहे. काही नाही होणार आई, जास्त नको विचार करू. माझी दूरदृष्टी असं सांगत आहे बाळा, हे साधारण माणूस नाही आहेत. जादू टोण्यांचे जाणकार वाटतात हे. आणि त्या शेवटीवाल्याच्या डोळ्यामध्ये बघितलंस, किती अशुभ दृश्य होता त्याच्या डोळ्यामध्ये. तिघे जण पोहोचून जातात सुमेरच्या घरी. जसंच ते दरवाजा वाजवतात, सुमेरची मुलगी माला, जी दिसण्यामध्ये खूप जास्त सुंदर असते, ती दरवाजा उघडते. दंपतीला पाहून हसतो आणि आपल्या दोन्ही भावांना बघतो. जसं त्याने आपल्या भावांना डोळ्यांनीच सांगितलं की हिच्यावर माझा हक आहे. सुमेर जी आहेत घरी? हो आहेत. तुम्ही कोण? त्यांना सांगा की शशिनाथचे मुलं आले आहेत. बाबा, कोणी तुम्हाला भेटायला आलं आहे? कोण आहेत बाळा? शशिनाथची पोरं आहेत बाबा. त्यांना आत बोलो बाळा. ठीक आहे बाबा. तुम्हाला बाबांनी आत बोलवलं आहे. तिघे जण सुमेरच्या समोर येऊन उभे राहतात. ते तिघे जण खूप विचित्र प्रकाराची झाडं दिसत होते. एका वेळेस सुमेर पण त्यांच्या कायाला बघून घाबरून जातो. या बसा, कसं काय येणं झालं? आता आम्ही ह्याच गावात राहणार. जी वडिलांनी तुमच्या बोलण्यावरती जमीन विकत घेतली होती तिथंच राहणार. बरोबर, ती जमीन शशिनाथनं तुमच्यासाठीच विकत घेतली होती. आजचा दिवस तुम्ही तुमच्या घरी राहण्यासाठी मंजुरी देऊ शकता? त्यानंतर आम्ही आमच्या जमिनीवरती घर बांधू आणि हे काम आम्ही उद्यापासूनच चालू करणार आहोत. तुम्ही आरामात इथं राहू शकता. चला, तुम्ही जेवण करून घ्या, त्यानंतर आराम करून घ्या. बाबा, ह्यांना बघून तर वाटतंय हे लोक पूर्ण गावाचं जीवन जेवून टाकतील. बाळा, वाटत नाही, असंच आहे. मी यांच्याबद्दल यांच्या वडिलाकडून खूप ऐकलं आहे. यांच्यामध्ये खूप ताकद आहे. पण तू घाबरू नको, जेव्हा पण यांना जेवण देशील, त्या शिशीमधून थेंब त्यांच्या जेवणामध्ये मिसळ. त्या थेंबानं त्यांचं जेवण कमी होईल आणि त्यांचं पोट भरेल. ठीक आहे बाबा. मालाने तसंच केलं. पण ते सगळे जण प्रत्येक मायामध्ये निपुण होते. ते तिघ जण भोजन तोपर्यंत करत राहिले जोपर्यंत 10 दिवसाचं अनाज संपून नाही गेलं. भोजन केल्यानंतर सगळे जण झोपायसाठी गेले होते. तेव्हा दंब उठून मालाच्या खोलीकडे जायला लागतो. अचानक मालाचे डोळे उघडतात. तर दमचे लाल डोळे बघून ती घाबरून जाते. तुम्ही इथं काय करत आहात? बघत आहे तुला.
आत्तापासून तेच करशील जे मी सांगेल, आणि तू माझ्या सोबत राहशील जोपर्यंत मी सांगेल. डोकं खराब झालं आहे का तुमचं? निघून जा इथून, नाहीतर मी ओरून सगळ्यांना बोलून टाकीन. आमच्या ताकदीसमोर तुमचं पूर्ण गाव पण काही नाही करू शकणार. उद्यापर्यंतचा वेळ आहे, स्वतः ये माझ्याकडे. काय झालं मला? नाराज का आहेस? काय झालं? आमच्यावर खूप मोठी मुसीबत आली आहे. कसलं संकट मला? ते तिघ राक्षस जे काल माझ्या घरी आले आहेत, त्यामधल्या एकाने मला आपल्या बरोबर घेऊन जाण्याची धमकी दिली आहे. जर का मी बाबा नाही तर कुणालाही सांगेल, तर ते पूर्ण गाववाल्यांना मारून टाकतील. त्यांना इथल्या जादू बद्दल नाही माहितीये. ते सगळे मायावी दानव आहेत कन. काय? हो. काळजी नको करू, मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुला माझ्यापासून दूर नाही करू शकत. बोललो होतो ना, आता तुला माझ्या सोबत राहावं लागेल. आणि तुझी हिम्मत कशी झाली याच्या जवळ जायची? ही माझी होणारी बायको आहे, आणि ही आत्ता तुझी मृत्यू आहे. कन्न, सोडा, सोडा त्याला. बाबा, बाबा, त्या राक्षसने कन्नला मारून टाकलं. कोणी मारला? त्याच्या मधल्याच एकाने, ज्यांना तुम्ही आमच्या घरी ठेवला आहे. जर स्वतःला वाचवायचं असल तर हिला सोडून जा, नाहीतर पूर्ण गाव जाळून टाकतो. मी माझ्या मुलीला इथून घेऊन चाललोय, आणि तुमच्यापैकी कोणी मला थांबवू शकत नाही. चला बाबा. ते दोघे जण पळत पळत कुलदेवीच्या मंदिराकडे जातात. यांच्याकडून वाचण्याचा काहीच रस्ता नाही आहे का हे बाबा? मंदिरातून आई देवी बसून कळस घेऊन ये. हो बाबा. लवकर ये बाळा, सांगते त्याला जास्त वेळ नाही थांबू शकणार. हे घ्या बाबा, बाबा लवकर करा, ते येत आहेत, लवकर करा. ओम चामुंडाय कर रोग दैत्य नाशाय नमः. ओम चामुंडाय कर रोग दैत्य नाशाय नमः. चल बाळा, यांचा शेवट असाच होणार होता. यांच्या अंतने आमचं सगळं काही बर्बाद केलं बाबा. जे होणार आहे ते होऊनच राहणार बाळा. बाबा, बाबा, यांच्या शरीरचे तुकडे परत कशाला जुळत आहेत? हे शक्य नाहीये. हे कसं काय होऊ शकतं? माझ्या शरीराचे हजार तुकडे झाले तरी मी वापस माझ्या शरीराला जोडू शकतो. पण माझे भाऊ तुझ्या मंत्राने मारल्या गेले. आता तू तुझा मृत्यू तुझ्या डोळ्याने बघशील. बाळा, कळस दे माझ्याकडे. रोक राक्षसाय इटी जंबट स्वाहा. मी पुढे का जाऊ शकत नाहीये? आता तू ह्या गावातच राहशील. जोपर्यंत वेळ राहील तुझी आत्मा इथंच बंद राहील. आता आम्ही या गावापासून खूप दूर जात आहोत, जिथं तुझ्यासारख्या राक्षसाचा विचार पण नाही येणार. दंभ आहे मी मालाला सोबत घेऊन जाईल. जगातील कोणत्याही कोपऱ्यात जा तू, मी तुला सापडून राहील. सुमेर आणि माला बिंडोर मधून निघून जातात कुठेतरी दूर, आणि ते दानव त्याच गावामध्ये राहून जातात. हळूहळू वेळ बदलतो. 100 वर्षांनंतर मालाचं परत जन्म झालं होतं, पण बदकिस्मतीने जुन्या नावानेच नवीन घरामध्ये. पण भिंडोर आता पण तसंच होतं, खंडर, दूर दूर पर्यंत सुनसान. माला, माला. हा रोहित. इकडे ये. काय झालं? हे बघ, पेपरामध्ये हायवे जवळ एक जागा आहे, भिंडोर. खूप स्वस्त जमीन आहे. इथं कोणतं शॉप किंवा स्टॉल सारखं काहीच नाहीये. हायवेच्या जवळ आहे तर येणारे जाणारे लोक जास्त येतील. ही जागा एकदम चांगली आहे आपल्या हॉटेलसाठी.
जागा तर चांगली आहे, पण आजूबाजूला डेव्हलपमेंट असूनही ही जागा खाली कशी काय आहे? कोणी इथे काही बनवायचं विचार नाही केलं का? मला एवढा काय विचार करायचा, ऑफर आहे तर फायदा घेऊया ना। तसं पण ज्या बिल्डरची ही ऍड आहे त्यांचे खूप जास्त प्रोजेक्ट आहेत, ते कधी खोटी बातमी टाकतच नाहीत। ठीक आहे, आजच जाऊया। तर जाऊयात आपण। ही जागा तर खूप चांगली आहे माला। मालाचं नाव ऐकतानाच दंभची दृष्ट आत्मा परत जागणार होती। त्याचा वर्षापासूनचा इंतकाम आता पूर्ण होणार होता। दंभच्या कानामध्ये मालाचं नाव पोचलेलं होतं। जागा तर चांगली आहे, पण मला अजूनही हे समजत नाहीये की अजूनपर्यंत हे ते काही पण का नाही बनलेलं आहे। सोड ना माला, आजच हा व्यवहार पूर्ण करू, उद्यापासून हॉटेलचं काम सुरू करूयात। खूप गरजेचं आहे, अजून कसली वाट पाहिजे? चला जाऊयात। ठीक आहे, आज आपण ही डील फायनल करूया। माला आणि रोहित त्या कब्रिस्तानवर आपल्या सपनांची नींव ठेवण्यासाठी निघून जातात। त्यांना हे माहित नव्हतं की हा आता त्यांचा शेवटचा कदम असणार आहे। आणि बघताच बघता त्या जमिनीवर काहीच आठवड्यांमध्ये एक रेस्टॉरंट बनून जातो। माला, संपूर्ण काम पूर्ण झालं आहे, उद्यापासून ग्राहकांसाठी हॉटेल ओपन करूयात आपण। हो, हे बरोबर राहील, जेवढ्या लवकर आपण होईल तेवढं सुरू करूया, तसं पण खूप पैसा लागला आहे आपला। चला तर उद्या येऊत। माला, माला। दुसऱ्या दिवशी माला आणि रोहित आपल्या शेवटच्या दिवसाची शेवटची सुरुवात खूप चांगल्यापैकी करतात। ते अंजान होते आपल्या शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या दानव पासून, जो वर्षांपासून तडपत होता बदल्याच्या आगीमध्ये। जसं जसं दिवस जात होता, दंभच्या चेहऱ्यावर भयानक हसू यायला लागलं होतं। माला, आजचा दिवस खूप चांगला राहिला, कस्टमर पण चांगल्या प्रकारे आले होते। आता नवीनच उघडलं आहे ना, म्हणून जास्त लोकांना माहित नाहीये, पण हळूहळू कस्टमर्सची गर्दी जमणार आहे इथं। हा, ते तर आहे। चला आता बंद करूया, खूप वेळ झाला आहे। ठीक आहे। अरे, कारला काय झालं? चालू का होत नाहीये? काय झालं आता? माहित नाही, कार चालू होत नाहीये। अचानक काय झालं? अरे चालू हो यार। हां झाली। आता काय झालं? चल ना। कार पुढे का जात नाहीये? रोहित, रोहित, हे कोण आहे मागे? हा कोण आहे मागे बघ। हे देवा, हे काय आहे? 100 वर्ष वाट पाहायला लावलीस मला, एक एक दिवस कसा गेला आहे माझा तुला नाही माहितीये। बोल, जे मी बोलेल ते करावं लागल, माझ्या सोबत यावं लागेल, राहावं लागेल जोपर्यंत मला वाटेल। सोड तिला। रोहित, रोहित, आत्ता फक्त मी आहे तुझ्या सोबत, जसं 100 वर्षापूर्वी होत। वेळ दिला होता विचार करायला, आणि आज पण देत आहे, नाहीतर असाच हाल होईल तुझा पण, जे याचा झाला आहे। दंभ आहे मी। आणि मग परत एकदा काही वेळासाठी मृत्यू मालाला रडता रडता तिथं सोडून जाते।